मित्रांनो, आता आपण प्रत्यक्षात नकाशाचे वाचन कसे करायचे ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नकाशा वाचन करताना आपण आपल्या विद्यार्थ्यांना देखील सोबत घ्यायचे आहे आणि त्यांना ते समजावून सांगायचे आहे. नकाशा वाचन करण्यासाठी आज आपण निवडलेला आहे महाराष्ट्र राज्याचा नकाशा, प्रमुख पर्यटन स्थळे व वाहतुकीचे मार्ग. तर चला मग पाहूया आपण नकाशा वाचन. बघा विद्यार्थ्यांनो, हे आहे या नकाशाचे शीर्षक. नकाशाचे शीर्षक म्हणजेच नकाशाचे नाव. महाराष्ट्र राज्य, प्रमुख पर्यटन स्थळे व वाहतुकीचे मार्ग असे या नकाशाचे नाव आहे. त्यानंतर या नकाशाची ही आहे दिशासूची, ज्याच्यामध्ये सगळ्यात वरती उत्तर, खाली दक्षिण, डावीकडे पश्चिम आणि उजवीकडे पूर्व ह्या दिशा दिलेल्या आहेत. तसेच महत्त्वाची असते ती सूची. ही बघा, ही या नकाशाची सूची. या सूचीमध्ये वेगवेगळी चिन्ह आणि ते चिन्हांद्वारे दाखवली जाणारी प्रमुख स्थानकं हे या ठिकाणी दिलेलं आहे. हे बघा, पिवळ्या रंगाची जी खूण आहे हे आहे जिल्हा मुख्यालय. तर जिल्हा मुख्यालय कुठे आहे? प्रत्येक ठिकाणी, म्हणजे या महाराष्ट्रात जेवढे 36 जिल्हे आहेत त्या 36 ठिकाणी जिल्हा मुख्यालय. हे बघा, हा आहे जालना जिल्हा, त्याचे हे जिल्हा मुख्यालय. त्याच्यानंतर हा बुलढाणा जिल्हा, त्याचे देखील हे जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण. आणि ही बघा, ही आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई. तसेच बघा, दुसरी सूचीमधली दुसरी खूण आहे लेणी. तर लेण्या ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी लेणीचे चिन्ह दाखवले आहे. बघा, पाले या ठिकाणी लेण्या आहेत. तसेच आपल्या जळगाव जिल्ह्यात जवळ अजिंठा या ठिकाणी सुद्धा लेण्या आहेत. समजले तुम्हाला? त्याच्यानंतर किल्ला, किल्ल्याची ही खूण आहे आणि ज्या ज्या ठिकाणी किल्ल्याच्या खुणा दाखवल्या आहेत त्या त्या ठिकाणी किल्ले आहेत. तर हा बघा, ही खूण असलेला किल्ला कोणता आहे? तर हा आहे सज्जनगड. कोणता किल्ला आहे? सज्जनगड. किल्ल्यानंतरची खूण आहे चौकोनी रंगाचा निळा बॉक्स, म्हणजेच गरम पाण्याचे झरे. तर महाराष्ट्रात उन्हवरे, सव, कापेश्वर, उनकेश्वर या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. गरम पाण्याच्या झऱ्यानंतर आहे पुढची खूण विमान वाहतूक केंद्र. तर विमान वाहतूक केंद्र कुठे कुठे आहेत? औरंगाबाद जिल्ह्यात बदनापूर या ठिकाणी विमान वाहतुकीचे केंद्र आहे. त्याच्यानंतर पुढची खूण आहे बंदर. बंदर म्हणजेच जहाज थांबण्याचे ठिकाण. तर हे सर्व बंदर आपल्या महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर, म्हणजेच अरबी समुद्राच्या बाजूला आहेत. हे बघा, हे आहे वेंगुर्ले नावाचे बंदर. त्याच्यानंतर मालवण नावाचे बंदर. सर्व बंदर ही समुद्र किनारपट्टीवर आहेत, म्हणजे सर्व जहाज ही कुठे थांबत असतात? समुद्र किनारपट्टीवर. अशा प्रकारे तुम्ही देखील आपल्या विद्यार्थ्यांचं नकाशा वाचन करून घ्या. धन्यवाद.